मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही म्हणता चैत्र पौर्णिमा शुभेच्छा कसं काय कारण माहिती का हे चैत्र पौर्णिमा आहे का ह्याच्यावरच आपल्या शेतकऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे म्हणायचं कारण माहिती का कसं आहे चैत्र पौर्णिमा म्हणजे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चैत्र पौर्णिमेला जर आकाशामध्ये आभाळ दिसलो हे आभाळ जर दिसलो आज बघा तुम्ही किती मस्त आभाळ आलेलं आहे असं चौकून आलेलं आहे आणि थोडंफार नाही काय त्याच्यामुळे माहिती आहे का ही आभा कशामुळे आलेलं आहे एवढं आभाव आलेलं आहे तर आपल्याला पाऊस काळ चांगला राहील म्हणजे चैत्र पौर्णिमेला म्हणजे सहदेव भाडोव सांगितलेलं आहे की चैत्र पौर्णिमेला आभाळ जर दिसलं आणि काही थेंब जर पडले तर येणारा काळ म्हणजे शेतकऱ्यासाठी एकदम चांगला राहते म्हणजे ग्रंथ सांगितलेला आहे सहदेव भाडेव ग्रंथ तुमच्याकडे जर भेटला तर त्याच्यात अशी लय मोठी माहिती सगळी माहिती तुम्ही ते ग्रंथ वाचा मग तुमच्या लक्षात येईल तर सांगितलेलं आहे की आकाशात जर ढ हे दिसले आभाळ जर दिसलं चांगले ढगं जर दाटून आलेले असले तर येणार का म्हणजे सुखावून आणि आभाळ चांगला आलं तर पाऊस काळ चांगला खातो आहे आता ही व्हिडिओ प्रत्येक भागामध्ये पोहोचला आहे कालच्या व्हिडिओमधून बी समजलं आहे आपल्याला पण आज किती शेतकऱ्यांनी आभाळाकडं बघितलं आहे आणि आभाळ कुठं कुठं आलेलं आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे तसं तर ढग आले की लक्षात येते बघा गरमी नाही आज थंड आहे थोडंसं आपल्या वाता वातावरणामध्ये थंड वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा लक्षात आणा की आपल्या भागामध्ये खरंच ढगा किती येतं आभाळ किती त्याच्यामुळे ते कमेंटमध्ये सांगा की कि आज किती आज आज चैत्र पौर्णिमा आजचा दिवस उद्याचा नाही आणि कालचा बी नाही कालच्या व्हिडिओमध्ये बरेचसे आपल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडं आभाळ आलेलं आहे कालचं नाही आज महत्वाचं आहे आज किती आभाळ आलेले त्याच्यावर पुढचं आपलं पाऊस काळ हे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं की किंवा आमच्या भागामध्ये आभाळ आलेला म्हणून त्या भागात पाऊस काळ चांगला राहील आज बघा तुम्ही किती मस्त आभाळ आलेला आहे बा इकडंसुद्धा चौकून असा आभाळ चांगला आलेला आहे बघा हे त्याच्यामुळं आमच्याकडं भाग चांगला राहील पाऊस राहील प्रत्येक भागानुसार आहे त्या असं नाही की बा इथं आभाळ आलं दुसरीकडं आभाळ नसलं की मग तिकडं कसं होईल त्याच्यामुळं हे सगळ्या ग्रंथानुसार मी सांगतो बघा मनचं काहीच नाही त्याच्यामुळं मनचं सांगून मी उग स्वतःलाच म्हणायचं का माझंच आहे माझं तसं नाही स्वतःला सगळे कधीच घ्यायचं नाही तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तेवढं सांगायचं तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा तेवढं धन्यवाद राम